पनवेल महापालिकेमध्ये डाटा ऑपरेटर कम क्लार्क स्टेनो बीएसआयटी या पदांची आउटसोर्सिंगद्वारे भरती करण्यासाठी नेमलेल्या श्री कम्प्युटर या ठेकेदारामार्फत कामगारांचं आर्थिक शोषण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी महापौर कविता चौतमोल यांनी ठेकेदाराचे निलंबन म्हणजेच ठेका रद्द करण्याचा आदेश प्रशासनाला दिले आहेत. महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी झाली, त्यात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या प्रश्नावर आवाज उठविल्याने महापौरांनी हे आदेश दिले आहेत. पनवेल नगरपालिका असल्यापासून श्री कम्प्युटर या ठेकेदारामार्फत डेटा ऑपरेटरची भरती करण्यात येत होती. महापालिका स्थापन झाल्यानंतर 3 वेळा निविदा काढल्या गेल्या, मात्र हा ठेका 3ही वेळा श्री कम्प्युटरला देण्यात आला. पालिकेत श्री कम्प्युटर्स मार्फत 80 जणांची भरती करण्यात आली आहे. या सर्वांना 14,950 इतके वेतन दिले जाते, मात्र ऑक्टोबर 2017 वेतन कॅश स्वरूपात विशेष म्हणजे 11,000 रुपयांवर स्वाक्षऱ्या घेऊन त्यातील 5,000 रुपये जीएसटी कपात करण्यात आल्याचा गौप्यस्फोट सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महासभेत केला, त्यामुळे या ठेकेदाराचे पितळ उघडे पडले. सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवक नितीन पाटील यांनी सदर ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. त्यानुसार महापौरांनी श्री कम्प्युटरचा ठेका रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. 12,330 हा पगार जो सध्या राहतो तो त्यांनी एक कर्मचाऱ्यांच्या हातात द्यायला पाहिजे होता. त्याच्या ऐवजी पगार मुळातच तो कमी देत होता. याची आम्ही चौकशी का सांगितली. कर्मचारी वर्ग हा घाबरलेला आहे म्हणून आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. माझ्यापर्यंत जे कर्मचारी वर्ग आलेले होते त्यांचं इथे म्हणणं होतं की कृपया आमचं नाव घेऊ नका, फक्त सध्या याच्याबद्दल सध्या काही होऊ शकेल तर बघा. पण मुळातच मला याच्यामध्ये दिसून आलं की हे अत्यंत चुकीच्या प्रकारे कर्मचाऱ्यांवरती अन्याय होतोय. असा प्रकार याच्या पुढे काय व्हायला नको यासाठी आम्ही या कॉन्ट्रॅक्टरच्या निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून आम्ही इथे मागणी केलेली आहे. त्याच्याचबरोबर जर इथे कर्मचारी वर्ग हा पुढे येऊ शकला तर याचा ह्या प्रकरणाचा आम्हाला सखोलमध्ये सध्या तपास आम्हाला करता येईल आणि त्यानुसार सध्या याच्यावरती आणखी जास्त कारवाई व्हावी म्हणून आम्हाला शासकीय यंत्रणांना आम्हाला या इथे विनंती करता येईल.